नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी व्याकरण यातील पहिला भाग एक, की ज्यावर नाम या प्रकरणातील काय नेहमीच परीक्षेत आलेले 25 काय प्रश्न आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला याच्यासाठी जे आहे पूर्ण सिरीज आपण मेगा भरतीची चालू केलेली आहे, तर मेगा भरतीमधील मराठी व्याकरणमधला काय हा पहिला भाग आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपले जे आहेत ते मराठीचे सर्व एकूण जवळपास 50 भाग आपण घेणार आहे. 50 व्याकरणाच्या प्रकरणाचे अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा. तर चालू करूया आपल्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे की शब्दाच्या एकूण किती जाती आहेत. शब्दाच्या एकूण रिकामी जागा जाती आहेत. आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, 2 जाती आहेत की 4 जाती आहेत की 6 जाती आहेत की 8 जाती आहे. तर मित्रांनो, या शब्दाचे एकूण किती जाती आहेत, तर ते आहेत 8 जाती आहेत. त्यामध्ये नाम, सर्वनाम, आपल्याला माहीत आहे की 4 विकारी जाती आहेत आणि 4 काय अविकारी जाती आहेत. पुढचा प्रश्न बघूया. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रत्येक परीक्षेत काय आलेले असतात आणि मेगा भरतीच्या मागच्या परीक्षेत काय प्रश्न आलेले आहेत, आणि म्हणून हे आपण काय आवर्जून घेतलेले आहेत की हे प्रश्न साधारणतः प्रत्येक पेपरमध्ये आलेले आहेत. प्रश्न दुसरा आहे की वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात यात काय होतो, बदल होतो, तर त्याला काय म्हणतात. त्या बदलाला काय म्हणतात, प्रत्यय म्हणतात की विकार म्हणतात की प्रकृती म्हणतात की परिवर्तन म्हणतात. तर जो बदल होतो त्या बदलाला काय म्हणतात, विकार असे म्हणतात. तर एकूण 4 विकारी शब्द आहे, 4 जाती आहेत आणि एकूण 4 काय अविकारी जाती आहेत. प्रश्न तिसरा आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत. आता या ठिकाणी किती आपल्याला हा प्रश्न दिला आहे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे काय शब्द आहेत. आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, अविकारी, विकारी, एकवचनी आणि अनेकवचनी. तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे आहेत विकारी. हे जे शब्द काय आहेत, हे शब्द आहेत विकारी. विकारी म्हणजे काय, यांच्या नाम, सर्वनाम, विशेषण यांच्या क्रियापदमध्ये काय बदल होतो. आता बदल कसा होतो, उदाहरणार्थ आता विशेषण, चांगला, तो मुलगा चांगला आहे, तर चांगला, तर मुलगी जर घेतली तर काय ती मुलगी चांगली आहे, म्हणजे काय बदल झाला म्हणून याला काय विकारी म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी भाववाचक नाम काय आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, प्रेक्षणीय, पौराणिक, केसाळ आणि माधुर्य. तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तर भावाचक नाम काय ते आहे माधुर्य. याच्यामध्ये काय भाव वाटतोय. पुढचा प्रश्न आहे, त्याचे बोलणे मनाला लागले. बोलणे या शब्दाची काय आपल्याला जात ओळखायची आहे. पाचवा प्रश्न आहे की त्याचे बोलणे मनाला लागणे, बोलणे या शब्दाची काय जात ओळखायची आहे. त्यामध्ये ऑप्शन ए आहे धातुसाधित नाम, ऑप्शन बी आहे सामान्य नाम, ऑप्शन सी आहे भाववाचक नाम आणि ऑप्शन डी आहे विशेष नाम. तर या पाचव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते जे आहे त्याचे बोलणे हे कोणतं नाम आहे, हे आहे धातुसाधित नाम. कारण की बोल, बोल हा मूळ शब्द आहे आणि त्याला ने काय प्रत्यय लागलेला आहे. सहावा प्रश्न आहे, उदार या विशेषणापासून काय आपल्याला भाववाचक नाम काय बनवायचं आहे. भाववाचक नाम घडवण्यासाठी कोणते प्रत्यय आपल्याला उपयोगात येतात. ऑप्शन आहे आपल्याला य, ता, ई, पणा, इत्व, य, ई. म्हणजे भाववाचक नाम जे बनवताना कुठले शब्द काय किंवा प्रत्यय आपण वापरले जातात. तर याचं जे उत्तर आहे, य आणि ता हे काय त्याचे प्रत्येका उपयोगात आणले जातात. प्रश्न क्रमांक सातवा आहे की खालील वाक्यात परंतु शब्दाची काय जात आपल्याला सांगायची आहे. परंतुचा, त्याच्या बोलण्यात परंतुचा काय वापर फार होतो. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, केवळ प्रयोगी अव्यय, सर्वनाम, नाम आणि विशेषण. त्याच्या बोलण्यात परंतुचा काय उपयोग होता, तर हे काय आहे, हे आहे नाम. या शब्दाची जात काय आहे या ठिकाणी, नाम आहे. तसं हे काय अव्यय आहे, परंतु अव्यय कुठे केव्हा असते, परंतु असताना अव्यय असते. पुढचा प्रश्न आहे आठवा, पुढील वाक्यातील पाटील या शब्दाची काय आपल्याला या ठिकाणी जात सांगायची आहे. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम, विशेषण आणि भाव विशेष नाम.
तर पाटील हा शब्द जर म्हटलं तर हे काय विशेष नाम आहे, परंतु या ठिकाणी काय आहे की आमच्या गावात बरेच पाटील आहेत, कारण विशेष नामाचं जे अनेकवचन होत नसते। आता आठवा प्रश्न आहे, म्हणून या ठिकाणी काय हे कोणतं नाम आहे, या ठिकाणी विशेष नाम आहे। पुढचा प्रश्न आहे, धर्म पासून धार्मिक असं भाववाचक नाम झालेलं आहे, तर धीट पासून कोणतं नाम काय तयार होणार आहे। प्रश्न 9 आहे, याच्यापासून काय होणार आहे, तर त्याला आ ई असे प्रत्यय लागून कोणतं होणार आहे, धीटाई हे काय भाववाचक नाम होणार आहे। तर धाडशी हे काय हे विशेषण आहे, धाडस हे सुद्धा काय विशेषण आहे। पुढचा 10वा प्रश्न आहे की शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी यांनी आपल्याला काय शब्द दिलेला आहे, पर्वत। आता पर्वत काय विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे की सामान्य नाम आहे की विशेषण आहे। आता पर्वत जर म्हटलं तर या ठिकाणी काय ते विशेषण होऊ शकत नाही, कारण की चांगला वाईट हे असे काय हे असे विशेषण असतात, परंतु पर्वत विशेष नाही। विशेष नाम जर म्हटलं तर त्याला काय हिमालय सह्याद्री असं काही नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा नाही आहे। आता या ठिकाणी भाववाचक नाम म्हटलं काय पर्वत नावात एवढा कसा कुठला जसा भाव काय आपल्याला व्यक्त होत नाही, त्यामुळे ते आहे सर्वसामान्य नाम। 11वा प्रश्न आहे, आपल्याला शब्दांचा प्रकार काय सांगायचा आहे। या ठिकाणी आयोग, आयोग हा शब्द यांनी दिलेला आहे, यामध्ये काय क्रियाविशेषण अव्यय आहे की विशेषण आहे की नाम आहे की शब्दयोगी अव्यय आहे। तर मित्रांनो हे जे आहे हे काय आहे, हे आहे नाम, कारण की आयोग नावाचं कोणतं काही विशेषण नसते किंवा अव्यय सुद्धा काय नसते, ते एक नाव आहे, MPSC आयोग, UPSC आयोग। 12वा प्रश्न आहे की भाववाचक नामाची जी आहे या ठिकाणी आपल्याला काय चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, चुकीची ओळखायची आहे, सुंदर सौंदर्य, नवल नवली, गांभीर गांभीर्य, शूर शौर्य। तर 12वा जो प्रश्न आहे या ठिकाणी काय नवल नवली हे काय चुकीची जोडी आहे, सुंदरचं सौंदर्य होते, शूरचं शौर्य होते, गांभीर्यचं काय गांभीर्य होते, म्हणजे नाम आणि त्याचं काय भावाचक नाम तयार केलेलं आहे। तर मित्रांनो आपल्यासाठी मराठीचे जे MCQ वगैरे आहेत त्यांच्यासाठी एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे, सॉरी चॅनल तयार करण्यात आलेला आहे, त्या चॅनलचं नाव आहे मराठी मराठी व्याकरण VAYKRAN मराठी व्याकरण MCQ असं त्याची लिंक आहे। मराठी व्याकरण MCQ जर तुम्ही सर्च केलं टेलिग्रामला तर तुम्हाला काही चॅनल भेटेल आणि याच्यावर काही सर्व प्रश्न तुम्हाला भेटून जातील। या हा प्रश्न आहे की यात आपल्याला ओळखायचं आहे विशेष नाम ओळखायचं आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे सरस्वती, वाघ, नवलाई, महासागर। आता विशेष नाम म्हणजे काय कुठल्या एका प्राणी वस्तू किंवा माणसाचं काय त्याचं ते नाव असते, तर या ठिकाणी सरळ सरळ काय सरस्वती हे काय विशेष नाम या ठिकाणी आहे। महासागर, नवलाई, नवलाई हे काय भाववाचक नाव आणि महासागर हे आणि वाघ हे काय सामान्य नाम आहेत। प्रामाणिकपणा हे कोणतं नाम आहे, आता 14वा प्रश्न आहे, यातमध्ये ऑप्शन दिलेलं आहे सामान्य नाम आहे की भाववाचक आहे, विशेष आहे की पदार्थवाचक आहे। आता प्रामाणिकपणा जर म्हटलं तर विशेष नाम होऊ शकत नाही, कारण की ते कोणा व्यक्ती किंवा माणसाचं नाव नाही आहे। आता या ठिकाणी काय प्रामाणिकपणा हा काय भाव असल्यामुळे सामान्य नामसुद्धा काय ते होणार नाही आणि प्रामाणिकपणा नावाचा पदार्थसुद्धा काही नाही आहे, त्यामुळे कोणतं आहे ते प्रश्न 14वा काय ते आहे भाववाचक नाम। 15वा प्रश्न आहे की खालील वाक्यात हसणे या शब्दाचा काय आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। हसणे हा मनुष्य स्वभाव आहे असं यांनी काय उदाहरण दिलं आहे, तर हसणे काय संख्यावाचक नाव आहे का तर या संख्येचा संबंध नाही आहे, भाववाचक नाम आहे, क्रियावाचक नाम आहे की विशेष नाम आहे। आता या ठिकाणी संख्यावाचक पण नाही आणि विशेष पण नाही आहे, कारण की ते काही माणसाचं नाव नाही हसणे। आता या ठिकाणी भाववाचक नाम आहे की क्रियावाचक नाम आहे, तर हसणे काय आहे एक क्रिया आहे, त्यामुळे काय ते क्रियावाचक नाम आहे, त्याचं योग्य उत्तर आहे डी। पुढचा प्रश्न आहे, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांच्या किंवा वस्तूचा बोध होतो अशाच काय म्हणतात, सामान्य नाम म्हणतात, विशेष नाम म्हणतात, वस्तू नाम म्हणतात की सर्व नाम म्हणतात। आता जर पाहिलं तर अशाला काय सामान्य नाम हे म्हणतात, विशेष नाम म्हणजे काय कोणाच्या व्यक्ती किंवा मनुष्य सामान्य नाम मध्ये काय त्या जातीचा विशेष विषय सॉरी सामान्य मध्ये काय त्या जातीचा बोध होतो, या ठिकाणी काय एका विशिष्ट असल्यामुळे काय ते विशेष नाम आहे। वस्तूचं नाम असलं तर वस्तू नाम म्हणतात, सर्वनाम जे आहे ते नामाचे जे वापरतात, म्हणजे याचं अचूक उत्तर काय सी आहे। प्रश्न 17वा आहे की खालीलपैकी भाववाचक नाम आपल्याला काय ओळखायचं आहे, यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहे सातपुडा, वकिली, समिती, नंदनवन। आता भाववाचक नाम, भाव म्हणजे काय धर्मीपाचक नाम किंवा भाववाचक नाम। आता सातपुडा काय या ठिकाणी काय विशेष नाम आहे, नंदनवन, समिती,
हे सुद्धा काय एक समूहवाचक नाम आहे। तर याची भाट या ठिकाणी भाववाचक नाम कोणता ते आहे वकिली, याचं उत्तर काय बी हे उत्तर आहे। 18 प्रश्न आहे की कोणतेही विशेष नाम असते, कोणतेही विशेष नाम काय असते, अनेकवचनी असते की एकवचनी असते की सामान्य नाम असते की वचनहीन असते। आता उदाहरणार्थ विशेष नाम आपण या ठिकाणी बघूया। आता राम, राम काय हे विशेष नाम आहे, ते कसं असते नेहमी एकवचनी। आता सीता एकवचनी, गंगा एकवचनी। 19 प्रश्न आहे की लेखनी हे कोणत्या प्रकारचं काय नाम आहे, ते सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, सर्वनाम आहे की भाववाचक नाम आहे। आता ते विशेष नाम आहे की सर्वनाम आहे, आता सर्वनाम तर नाहीच आहे कारण की सर्वनाम हे आपल्याला माहिती आहे तो ती ते अशा प्रकारचे काय एकूण मूळ 9 सर्वनामे आहेत। 19 प्रश्न आहे तर ते काय आहे लेखनी, म्हणजे काय या लेखन ही सुद्धा लेखनी, ही सुद्धा लेखनी, ही सुद्धा लेखनी, म्हणजे ते काय ते सामान्य नाम आहे। भाववाचक नाममध्ये काय असते माधुर्य शौर्य असे नावं असतात। पुढचा प्रश्न आहे ज्या नामांनी एकाच धर्माचा म्हणजे एकाच प्राण्याचा पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना काय म्हणतात, सर्वनामे विशेष नामे सामान्य नामे की भाववाचक नामे। तर एकाच जातीचा किंवा कशाचा जर बोध होत असेल तर त्याला काय सामान्य नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ पर्वतांचा समूह असलं तर त्याला पर्वत म्हणतात, नद्यांचा समूह नदी, हे काय सामान्य नाम आहेत। कुत्र्याने चावा घेतला, आता यामध्ये कुत्र्याने शब्दाचे काय नाम कोणतं आहे, तर यातील नाम कोणतं आहे आपल्याला काय पाहायचं आहे। तर यातील नाम जे आहे ते हे ने जो आहे हा याला काय प्रत्यय लागलेला आहे आणि मूळ नाव कोणतं याचं याच्यामध्ये कुत्रा हे नाम आहे। पूर्ण प्रश्न 22 आहे की तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो, या वाक्यविधानातील काय आपल्याला कुंभकर्णच नामाचं काय कार्य ओळखायचं आहे। या ठिकाणी कुंभकर्ण याचं कार्य काय आहे, तर कुंभकर्ण कसा आहे या ठिकाणी सामान्य नाम आहे, नाम आहे, विशेष नाम आहे की सर्वनाम आहे। तर कुंभकर्णच म्हणजे काय हे काय या ठिकाणी सामान्य नाम म्हणून आलेलं आहे, कुंभकर्णच दिसतो, तुम कुंभकर्ण दिसतो च या ठिकाणी आल्यामुळे काय ते तुमच्या मुलाचे नाव कुंभकर्ण आहे असं जर असेल तर काय ते विशेष नाम असतं, परंतु इथं कुंभकर्णच म्हणजे त्यातील भाव दाखवलेला आहे। वस्तूच्या अंगचा गुणधर्म भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात, तर त्याला काय त्याला म्हणतात भाववाचक नाम। सामान्य नाम जो आहे तो घटाचा असतो, विशेष नाम एका विशिष्ट पदार्थ असते आणि गुण विशेष म्हणजे काय ती गोड आहे, काडू कोडू आहे, याला काय गुण विशेष म्हणतात। 24 प्रश्न आहे पुढील शब्द समूहाबद्दल न जुळणारा शब्द आपल्याला काय ओळखायचा आहे, यामध्ये ऑप्शन आपल्याला ऑप्शन दिलं आहे चांगुलपणा सैन्य शौर्य विद्वत्ता। आता याच्यामध्ये कुठला शब्द आहे तो काय समूहात जुळत नाही, चांगुलपणा आहे, सैन्य आहे, विद्वत्ता आहे की शौर्य आहे। यामध्ये काय चांगुलपणा शौर्य विद्वत्ता हे काय सगळे भाव आहेत किंवा गुण आहेत, परंतु सैन्य नावाचा असा काही गुण नाही, तो शब्द समूहाबद्दल आहे त्यामुळे चुकीचा शब्द कोणता आहे सैन्य हा आहे। या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे की मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम काय आपल्याला ओळखायचे आहे, त्यामध्ये माणूस मनुष्यता मनुष्यत्व की माणस। तर मित्रांनो याचं जे उत्तर काय ते आहे डी मनुष्य आणि त्याला काय तो हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्याचं मनुष्यत्व हे काय भाववाचक नाम झालेलं आहे। तर मित्रांनो MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलला आपण लाईक केलं, व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करण्याचं जे बटन आहे हे क्लिक केल्याशिवाय अजिबात राहू नका आणि नोटिफिकेशन बेल जे आहे त्याला सुद्धा काय तुम्हाला घंटीला दाबायचं आहे, म्हणजे काय तुम्हाला नवीन अपडेट्स मिळून जातील। मित्रांनो पशुसंवर्धनच्या परीक्षेसाठी आपल्याला अपडेटसाठी ग्रुप तयार करण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे जॉय पशुसंवर्धन _ अपडेट। आपण कधीही जॉईन होऊ शकता, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। परत आपल्याला एक विनंती आहे की प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत, आपण ते पाहू शकता पूर्ण मराठीचे 50 भाग। परत भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।